अक्षता, एलिमिनेशन हा तुझा विषय आहे आणि तुझा वेळ आता सुरू होतोय. बापरे, आज नक्की कोणाचं एलिमिनेशन होईल? स्नेहाने चोप चोप चोपलाय. तिला ना ठरल्याप्रमाणे जमाल गोटाच द्यायला हवा होता. ऍटलीस्ट तिच्या तिकडच्या परफॉर्मन्स इकडच्या परफॉर्मन्स वरती तरी परिणाम झाला असता. नाही, नको. चांगली मैत्रीण झाली आहे. नको. मग ज्योती? नाही नाही, का मी दुसऱ्यांची नावं घेते? कदाचित त्यांच्या डोक्यात येईल माझ्या बद्दलच नाव. अक्षता नाही असं कोणाचेही नाव घ्यायचं नाही, कळतंय? शांत राहा, शांत राहा. अरे बापरे, आज आई बाबा आणि अंकिता पण आलेत. वाट लागणार आहे. मध्यंतरी बाबांना कोणीतरी रस्त्यात भेटलो, विचारत होते काय मग लेकी काय करतात. बाबा म्हणाले बीएससी आयटी धाकटी आणि मोठी काय नाही, ऍक्टिंग करते. अरे बापरे, असं कसं झालं तिचं? या प्रतिक्रियेवर बाबांचं काय असणार? दिलेत फक्त मला 6 महिने स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी. हा, आता सुप्रिया मॅम आणि महेश सरांनी सांगितलंय त्यांना काही काळजी करू नका म्हणून. खरंच सांगते, हे सांगितलं ना तेव्हा सुप्रिया मॅडम इतक्या गोड वाटल्या, असं वाटलं त्यांनीच माझं कन्यादान करून टाकावं. हा, आता महेश सर पण काही कमी नव्हते. ते पण एका वर पित्यासारखे म्हणाले, हे बघा काही काळजी करू नका, मुलीचं होईल सगळं व्यवस्थित. पण बाबा आमचे बोलले लगेच, तुम्ही घेता का जबाबदारी तिची? सर म्हणाला, असं कसं, हिच्यापेक्षा 5 वर्ष लहान आहे माझा मुलगा. पण सर, थांबेन ना मी त्याच्या जरी 5 वर्ष. अक्षता, ह्या प्रसंगात तुला मस्करी कशी का सुचतीये? गप्प बस, गप्प बस. प्रसाद सर चालले असते, पण कदाचित त्यांचा जन्म लवकर झालाय किंवा माझा जन्म जरा जास्तच उशिरा झालाय. अक्षता, नाही इकडं एलिमिनेट झाले ना तर आई तर नक्कीच लग्नाच्या मागे लागणार आहे. म्हणणार आहे चला आता लागा. काय सांगू तिला? सांगते ना. अगं आई, झीने सांगितलंय झी शिवाय इतर कोणत्याही कॅमेरा समोर यायचं नाही. अगं आणि लग्नामध्ये ते कॅमेरा वगैरे शूटिंग वगैरे नको का ग? कसं वाटेल मग ते लग्नाशी? बाई 2 वर्ष थांब ना फक्त मग. पण आई काय ऐकणार नाहीये. बाबा विचारणार आहे, काय मग सुपरस्टार मध्ये कोणी आवडलंय की नाही? आता डायरेक्ट चिन्मय उदगीरकर आणि विवेकचं नाव कसं ना घेऊ? आता ह्या सगळ्याचा कसला विचार करतेस? आत्ताच्या एलिमिनेशनचा विचार कर. दिलायस ना तुझा 100% परफॉर्मन्स. अगं बघ, बघून देत ना जजेस ना काय करायचंय ते. पण अक्षता, एलिमिनेशन झालं ना तर तुझ्या डोक्यावर खरंच अक्षता पडणार आहेत लग्नाच्या. आय ना त्या एलिमिनेशनच्या आईचा. व्हेरी नाईस अक्षता, इनफॅक्ट ऑल दी ऍक्टर्स व्हेरी व्हेरी नाईस. हा आणि काय, हा ते सगळं निखिल आणि चिन्मय, हा तुझा खरा सत्याचा सामना होता. चला कमेंट्स विचारूया. महेश सर, कसा वाटला परफॉर्मन्स? अक्षता छान केलंस तू. फक्त काय झालं, फक्त मला तू एक काहीतरी पकडलं असंस ना, म्हणजे मला ते प्रॉब्लेम नव्हता, यू आर टेलिंग द ऑडियन्स. पण मग तेच ठेवलं असतं जरी झालं असतं. तू थोडासा घोळ झाल्यामुळे तुझा एक कमी होतो स्टार, बट आय गिव्ह यू 3 स्टार. आज हा मुलींमधला वन ऑफ द बेटर परफॉर्मन्स आहे, त्याच्यामुळे मी तुला 4 स्टार्स देते. क्या बात है. प्रसाद, खूप गोष्टींचा गुंता झाला एकत्र, ते जरा पुढच्या वेळेला सांभाळ. थँक्यू प्रसाद. सो अक्षता, तुझे मॉम डॅड इथे आलेले आहेत. तू सेम तुझ्या मम्मा सारखी दिसते ना. थँक्यू. थँक यू सो मच अक्षता, अँड ऑल द व्हेरी बेस्ट टू यू. थँक यू. महाराष्ट्राचा सुपरस्टार.